मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आणि सभांमुळे मागच्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेटून उठलाय. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी शिंदे सरकारकडून माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे. तर जरांगे यांनी त्यांच्या मागणीच्या अभ्यासासाठी आणि जुन्या नोंदी शोधण्यासाठी 40 दिवसांचा सरकारला वेळ दिलाय आणि हा वेळ आता अवघ्या काही तासातच संपत येणार आहे. तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र मराठा आणि कुणबी हे 2 वेगवेगळे आहेत असं मत मांडले. शिवाय आपण आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असंही राणेंनी म्हटले. यासोबतच मराठा आणि कुणबी एक असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणतायत, मात्र तसं नाहीये. तर मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत आणि मराठा आरक्षणाचा अभ्यास मी केलाय तसा जरांगे पाटील यांनीही करावा असा सल्ला राणेंनी जरांगे पाटलांना दिलाय. तर राणे यांच्या याच वक्तव्यावरून सध्या नवीन वादाला तोंड फुटले. मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा चर्चेत येतो तेव्हा कुणबी आणि मराठा हा मुद्दाही चर्चेत येतो. या पार्श्वभूमीवर खरंच कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत की वेगवेगळे आहेत याची माहिती समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी पाहूयात की मराठा म्हणजे नेमके कोण. रघुवंशाच्या 6व्या सर्गामधील एक श्लोक आहे, तो असा, एको दस सहस्र आणि योधये द्यस्तु धाणविनाम शस्त्रशास्त्र प्राविण्यश सवय प्रोक्तो महारथ अमितान योधये द्यस्तु संप्रोक्त तीरथस्तु सह रथस्वैकेने योद्धा स्त्यात्य न्यूनोर्धर रथ स्मृत. म्हणजे काय तर शस्त्रशास्त्रात म्हणजेच रणविद्येत प्राविण्य मिळवत जो क्षत्रिय 10,000 योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट असं म्हणतात. थोडक्यात मरहट, मरहट्टा, महारठा, महारथ, महारथी म्हणजेच मराठा या संज्ञा प्राचीन काळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय वर्गातील पुरुषांनाच लावल्या जात असे. त्याचवेळी समाजशास्त्र अभ्यासक संजय सोनवणे त्यांच्या एका लेखामध्ये सांगतात की 7 वाहनांच्या काळात महारठी हे पद अस्तित्वात होतं. याचाच अर्थ असा होतो की आजच्या काळातील जिल्ह्यांप्रमाणे तेव्हा प्रांताला रठ्ठ असं म्हटलं जायचं आणि या प्रांताच्या प्रमुखालाच महारठ असं म्हटलं जायचं. थोडक्यात काय तर आजच्या काळात कर गोळा करणारा महसूल प्रमुख हे जसं प्रशासकीय पद आहे तसंच महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला असं सोनवणी हे सांगतात. प्राध्यापक रामकृष्ण कदम लिखित मराठा 96 कुळे या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे इतिहासामध्ये डोकावल्यास महाराष्ट्रात 7 वाहन, वाकटक, कूर, भोज, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हयहय, गुर्जर, कदंब, माणांक आणि यादव हे क्षत्रिय राजवंश होऊन गेलेत. तसंच या सगळ्यांचं कुल संबंधित आणि वंशज हे सुद्धा क्षत्रिय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेले. अशी अनेक मराठा समाजाच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी दाखले दिली जातात. तर रामकृष्ण कदम यांच्या मते याच वर्गाचे 2 प्रमुख वंश सुद्धा आहेत. पहिला म्हणजे चंद्रवंश आणि दुसरा म्हणजे सूर्यवंश. या 2 वंशात मराठ्यांची 96 कुळांमध्ये अर्थात कुटुंबामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्याच कुळांना आज 96 कुळे म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की शासन दरबारी 96 कुळी ही नोंद आहे का? तर संजय सोनवणी सांगतात की 96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंद असली तरीही सरकार दरबारी मात्र 96 कुळी मराठा असा उल्लेख केला जात नाही. 96 कुळी ही कागदोपत्री सुद्धा गणली जात नाहीत. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त मराठा असाच उल्लेख करतात. तर 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबाचा एक समूह आहे. आता यावरून मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक आहे तेही पहा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 11व्या शतकापासूनच 96 कुळी संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात यायला सुरुवात झालीये. सैन्यात नसलेले मराठे हे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे आणि याचाच अर्थ असा होतो की मराठे हे अगोदर शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते. तर व्यवसायाच्या आधारावरच त्यांनी मराठा, क्षत्रिय आणि कुणबी असं त्यांचं वर्गीकरण करण्यात आले. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की कुणबी हे सुद्धा 96 कुळी मराठाच आहेत का? तर संत साहित्य आणि मराठीचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या मते 96 कुळी मराठे हे सुद्धा कुणबीच आहेत. जे शेती करतात ते कुणबी होय. तर 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये कोणताही फरक नाहीये. पर्यायाने मराठा आणि कुणबी समाज हा एकच आहे.
तर काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी आला असला तरीही त्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकातून कुणबी समाज हा मराठा असल्याचंच म्हटलंय. मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्याचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. मात्र नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगवेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्यापही निश्चितपणाने समजलेलं नाहीये असं या पुस्तकातून स्पष्ट होतं. आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.